पाथर्डी तालुक्यातील तीनखडी येथे नदी पुनर्जीवन योजनेतील बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार राजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर यावेळी अनेक मान्यवर व्यक्तींसह तीनखडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील तीनखडी येथे नदी पुनर्जीवन योजनेतील बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, माणिक खेडकर, जे बी वाढेकर, अशोकराव खेडकर, वंदना खेडकर, शुभम गाडे, आदिनाथ खेडकर, राजेंद्र नागरे, वसंत खेडकर, नवनाथ खेडकर, ज्ञानेश्वर खेडकर, भगवान दराडे यांच्यासह तीनखडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. माननीय पंकजाताई यांनी आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पाथर्डी तालुक्यासाठी निधी आणण्यासाठी आमदार साहेबांनी मदत करून आपल्याला निधी आणला. जो पाथर्डी तालुक्यामध्ये आपले जलयुक्त शिवारमध्ये 90 गावं गेलेले आहेत आणि त्या 90 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन असे बंधारे झालेले आहेत आणि जवळजवळ 50 कोटी रुपये आपल्या पाथर्डी तालुक्याला आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाथर्डी तालुक्याला निधी आणणारे आपले पाथर्डीचे महिला आमदार सगळ्यात भारी भरलेले आहेत. तरी त्यानिमित्त सर्व कामं जे आहेत तर रोडचे पण असं भगवानगड असेल, त्याच्यानंतर काल तिकडे हनुमान टाकळी पिंपळगाव असा एक जवळजवळ 4 ते 5 कोटी रुपयाचे कामं झालेले आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आत्ता सोमनाथ भाऊंनी सांगितलं की आपल्या सरकारने जे सगळ्यात जास्त आपल्याकडे आता पाऊस झालेला आहे, पाणी पण आहे, परंतु लाईट नसल्यामुळं ज्या आपल्याला जास्त समस्या होत्या ते पण मुख्यमंत्री साहेबांनी सोडवलेल्या आहेत आणि लगेच आदेश देऊन आपल्याला आता 24 तास लाईट राहणार आहे आणि शेतकऱ्याचे त्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटतील असं. ग्राम विकास पंकजा मुंडे यांनी पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील बंधारे आणि पुनर्जीवन योजनेचा निधी देताना झुकते माप दिले. माजी आमदार आप्पासाहेब राजळे आणि राजीव राजळे यांच्या केलेल्या कार्याची आठवण या भागातील जनता आजही करतात. त्यांच्या पुण्याईमुळे आणि पंकजा मुंडे यांच्या आशीर्वादामुळे मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. रस्ते, वीज, बंधारे या कामाला प्राधान्य देऊन विकासाची कामे करणारे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या अशी भावना आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली आहे. मोठं जलसंधारणाचं काम आपल्या नेत्या आदरणीय पंकजाताईंच्या कडे हे पूर्वी खातं होतं जलसंधारण आणि त्याच वेळेस त्यांच्या मार्फत विशेषतः पाथर्डी शेवगाव तालुक्यासाठी या नदी पुनर्जीवन योजनेअंतर्गत खूप मोठा निधी जवळपास दोन्ही तालुक्याच्या मिळून 2,46,00,000 असे जवळपास 11 बंधाऱ्यांचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपल्या हाती घेण्यात आलेला आहे. आणि मागच्या एका जलयुक्तच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये दुरुस्ती असेल नवीन बंधाऱ्याच्या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला होता. प्रास्ताविक करत असताना सोमनाथ भाऊंनी सांगितलंय की निश्चितच अतिशय भरभरून असं तीनखडीतील सर्वच ग्रामस्थांनी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत असेल अतिशय भरभरून असं मतदान या ठिकाणी केलेलं याची जाणीव निश्चितच मला आणि आम्हाला सर्वच राजाई कुटुंबियांना आहे. कारण की पूर्वी काकांचं इलेक्शन असेल भाऊंचं असेल खूप मोठी कसरत अण्णांना या ठिकाणी करायला लागायची पण त्यांनी एकटा एक हाती किल्ला ते लढवायचे त्याचा प्रयत्न आहे. विशेषतः या सर्व बाबीमध्ये पंकज त्यांचं आपल्या तालुक्याकडे विशेष लक्ष आहे आणि त्यांच्याच माध्यमातून जलयुक्तचे बंधारे असेल, जलसंधारणाचे कामं असेल, ग्रामसडक योजना असेल हे जे विशेष ताईंकडे खाते होते त्याच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आपल्याला जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बघितलं तर आपल्या विशेष शेवगाव पाथर्डी तालुक्याला ताईंनी भरभरून दिलेले आहे. सुमारे 2.5 कोटीच्या 11 बंधाऱ्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सोमनाथ खेडकर यांनी प्रास्ताविक केले तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे 2 बंधारे, मालेवाडी, साकेगाव, सोमठाणे, नलवडे येथील 3 साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव सोनविहीर येथील साठवण बंधारा ह्याचेही भूमिपूजन करण्यात आले. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.